गेल्या कित्येक दिवसांपासून कवडीमोल भावानं कांद्याची विक्री सुरू होती. अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावं लागलं. लासलगावला गेल्या 15 दिवसांपासून कुठेतरी कांद्याला थोडाफार भाव मिळत असताना केंद्र सरकारनं कांदा निर्यात शुल्क 40% वाढवल्यानं त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार असल्यानं शेतकरी हितासाठी बाजार समितीच्या सर्व घटकांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये सोमवारी लाक्षणिक बंद पाळावा असं आवाहन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी प्रसिद्धीपत्रकांमध्ये दिले आहे. कांद्याचे दर 2000 रुपयांपुढे गेले असून ते दर कमी कसे करता येतील यासाठी केंद्र सरकार अतिशय तत्परतेनं निर्यात शुल्क लादून किंवा निर्यात बंदीसारखे निर्णय घेऊन हे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत शेतकऱ्यांना हेतुपुरस्सर त्रास देण्याचं काम करत असल्याचा आरोप होळकर यांनी केलाय. लाल कांद्याच्या बाबतीत देखील अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी राज्य सरकारनं 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान शेतकऱ्यांना जाहीर केलं. हे अनुदान शेतकऱ्यांना अजूनही मिळालेलं नसून उन्हाळी कांदा सुरुवातीला बाजारात आल्यानंतर केवळ 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल दरानं तो विक्री करावा लागला. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणं अवघड झालं होतं. अशा परिस्थितीत चाळीमध्ये साठवलेला कांदा सध्याच्या बाजारपेठेत विक्रीला आणला जात असल्यानं याच कांद्याला 1500 ते 1600 रुपये भाव सध्या शेतकऱ्यांना मिळतोय. केंद्र सरकारनं अत्यंत चुकीचा निर्णय घेऊन निर्यात शुल्क 40% वाढवल्यानं आपोआपच निर्यातीला त्याचा फटका बसणार असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या बाजारभावावर होणार आहे. शेतकरी हितासाठी बाजार समितीच्या सर्व घटकांनी यामध्ये व्यापारी आणि माथाडी कामगार हमाल यांनी आपली एकजूट दाखवावी. सरकारच्या निर्णयाच्या विरोधात राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लाक्षणिक बंद सोमवारी पाळावा असं आवाहन जयदत्त होळकर यांनी केलंय. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर तसंच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे आणि लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी यावर अधिक माहिती दिली. नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद असून 4 ते 5 कोटींचं यावेळी नुकसान होणार आहे. शेतकऱ्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे. बाजार समितीची निर्मिती ही शेतकऱ्यांचं हित जोपासण्यासाठी झालेली आहे आणि मग शेतकरी विरोधी जर काही निर्णय होत असेल त्याचा विरोध करणं या बाजार समितीचं पहिलं कर्तव्य आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील राज्यातील बाजार समित्या बंद ठेवण्यात यावा असं आवाहन आपण त्या ठिकाणी बाजार समित्यांना केलं आणि मेजर ज्या ठिकाणी कांदा उत्पादक ज्या बाजार समित्या आहेत त्यांनी आज या ठिकाणी बंद ठेवून शेतकऱ्यांना समर्थन देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या पद्धतीने या कांद्याच्या संदर्भामध्ये आपण गेल्या 4-5 वर्षाचा जरी अभ्यास केला तर सातत्याने तोट्यामध्ये हा कांदा विक्रीस होत होता आणि आज कुठेतरी भविष्यामध्ये 1-2 महिन्यामध्ये त्याला 2 रुपये मिळतील अशी परिस्थिती फक्त निर्माण झाली होती. प्रत्यक्ष बाजारभाव मिळत नव्हते पण मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना वाटत होती आणि अशा याच्यातच केंद्र शासनाने त्या ठिकाणी 40% निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. अत्यंत दुर्दैवी असा निर्णय आणि यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने बाजार समितीने सुद्धा या ठिकाणी या निर्णयामध्ये सहभाग नोंदवला आणि या निर्णयाचा विरोध करण्याचा भूमिका त्या ठिकाणी सर्व बाजार समित्यांनी घेतलेली आहे. जवळपास जिल्ह्यातल्या सगळ्याच बाजार समित्या या ठिकाणी बंद आहेत. व्यापारी असोसिएशनने पण जिल्ह्यातला जो काही निर्णय घेतला काल त्यामुळे सगळे व्यापारी पण त्या लिलाव प्रक्रियेत सहभागी नाही. परंतु काही ठिकाणी आता ऐकायला आलं की पिंपळगावला काही शेतकऱ्यांनी माल आणला होता किंवा विंचुरलाही थोडाफार आमच्याकडे ट्रॅक्टर आले तर यदा कदाचित ते पण त्यांचा निर्णय बंदच आहे पण जे आला तो माल कदाचित लिलावमध्ये काढला जाईल. परंतु जो काही निर्णय घेतला तो निश्चित चुकीचा आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्यात शुल्क वाढवणं शेतकऱ्याच्या दृष्टीने सुद्धा एकदम चुकीचं आहे. शेवटी आम्ही जरी सभापती असलो शेतकरी प्रतिनिधी म्हणूनच या ठिकाणी काम करतो आणि या वर्षीचं जर आपण सगळं बघितलं मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी झाला होता आणि त्या पावसामध्ये शेतकऱ्याच्या कांद्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. आजही मार्केटमध्ये येणाऱ्या कांद्यामध्ये 50% कांदा हा निश्चित चांगल्या दर्जाचा नव्हता. 19 तारखेला सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल तरी कांदा 2200 रुपयापर्यंत जरी विकला असेल तर 600 रुपये क्विंटलने सुद्धा कांदा लासलगावच्या बाजार समिती विकलेला आहे. त्यामुळे सरासरी किंवा खराब माल याचा विचार करता निश्चित शेतकऱ्याच्या दृष्टीने हा निर्णय घातक आहे, चुकीचा आहे. विथ न्यूज साठी प्रतिनिधी कैलास उपाध्याय, लासलगाव.